नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आता तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, खूप दिवसापासून तुम्ही माझे कोकणातले प्रेक्षणीय स्थळं पाहत आहात. यापैकी तुम्ही खूप सारे प्रेक्षणीय स्थळे पाहिलेलीच आहेत. आता त्यापैकीच एक प्रेक्षणीय स्थळ मी तुम्हाला दाखवणार आहे, ते म्हणजे लाडघरमधील तामसतीर्थ जे समुद्र आहे त्याच्या बाजूचं श्री वेळेश्वर मंदिर, म्हणजेच श्री भगवान महादेवांचं मंदिर, ओम नम शिवाय यांचं मंदिर. हे पांडवकालीन मंदिर आहे आणि हे मंदिर अगदीच म्हणजे तामसतीर्थ जे आपलं समुद्र आहे लाडघरचं याच्या बाजूलाच आहे. इतकं शांत मंदिर आहे, तुम्ही बघितलं असेल हायवेला लगतच ते रोड लगतच तो मंदिर आहे. आणि आतमध्ये आता मी एंट्री केलेली आहे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे की हे मंदिर कसं आहे बाहेरून. आता मी दर्शन घेऊन येते. दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला या मंदिराची जी थोडी फार मला माहिती आहे ती माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. तर आता मी दर्शन घेऊन येते, तुम्ही करा माझे. हे मंदिर आहे पांडवकालीन आहे, तर हे करजगावमध्ये आहे. इथे आल्यानंतर आपल्या स्पष्ट सूचना लिहिलेली आहे, आपल्या चप्पल इथे काढायचे, हातपाय धुवून आत्मय दर्शनाला जायचं. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, मी आता वेळेश्वर मंदिरामध्ये आलेले आहे. तर इथल्या आजूबाजूचा परिसरसुद्धा मी तुम्हाला दाखवते. इथे आजूबाजूला आल्यानंतर इथे पाठीमागच्या साईडला खूप छान असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं आहे. आणि इथे पुढे गेल्यानंतर भगवान शंकरांची छोटीशी पिंड देखील आहे, मी तुम्हाला दाखवते. नंदी महाराज देखील आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर इथे महादेवाची पिंड, ओम नम शिवाय या सगळ्या इथे छोट्या छोट्या आहे, जेणेकरून तुम्ही जरी आत्मय दर्शन नाही करता आलं तुम्हाला तरी तुम्ही इथे देखील येऊन दर्शन करू शकता. आणि मेन म्हणजे इथे बाजूलाच गणपतीची सुंदर अशी मूर्ती आहे, तर तुम्ही गणपतीचे दर्शन देखील करू शकता. मी तुम्हाला दाखवते. जसं की आपण बघितलं वेळेश्वर मंदिराच्या इथेच बाप्पाचं मंदिर इथे बाजूला आहे. आणि त्याचबरोबर इथे आपल्याला श्री हनुमंत देवाची सुद्धा मूर्ती आहे, तर आपण इथे येऊ हे देखील दर्शन करू शकता. तर आता मी दर्शन करते, तुम्ही देखील माझ्या व्हिडिओमार्फत दर्शन करा. जसं की आता
आपण बघितलं की दापोलीमधील हे सुद्धा एक प्रेक्षणीय स्थळ आहे, म्हणजे अगदी जवळच्या जवळ पर्यटनासाठी हे स्थळ आहे. जर तुम्ही परशुराम भूमी, लाडघर आणि अजून इथल्या जवळच्या परिसरातील विभाग जर तुम्ही पर्यटन करताय, त्याचबरोबर तुम्ही हे वेळेश्वर मंदिर देखील दर्शन करून जावे. कारण का तुम्ही बघितलं असेल की आतमध्ये शंकराची मूर्ती दुपार असल्या कारणाने बंद आहे, पण बाकी तुम्ही येऊन दर्शन करू शकता. आणि त्याचबरोबर इथे इतकी शांतता आहे ना की तुम्हाला इथे काहीही कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही, इथे येऊन तुम्ही शांत बसू शकता. पण बाजूला समुद्र उन्हातून येत आहे, तर इथे तुम्हाला शांततेसाठी खूप चांगली जागा आहे. तर मी तरी इथे आल्यानंतर मला खरंच खूप छान वाटलं, म्हणजे कसं पूर्ण मंदिराचं दर्शन देखील झालं, शांतता देखील वाटते. तर जसं की तुम्हाला मी म्हटलं की पर्यटन करताय, तर कोकणातील हे पर्यटन स्थळ तुम्ही आवर्जून करा. आणि माझ्या या व्हिडिओमार्फत तुम्हाला हे वेळेश्वर मंदिराचं दर्शन नक्कीच झालं असेल, तर अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायचे आहेत हे मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मी नक्कीच तुम्हाला माझ्या परीने जितके इन्फॉर्मेशन देता येईल, जितके पर्यटनस्थळं दाखवता येतील दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर हा देखील कोकणकडनं सुचिताचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत आता प्रेम करताय, असंच प्रेम पुढे देखील राहू द्या. धन्यवाद आणि ओम नमः शिवाय.